शेतीच करतो आणि माझ्याकडे एक 10 एकर जमीन आहे. ऊस 5 एकर घेतो आणि इतर पिकं 5 एकरमध्ये घेतो. पाण्याची काय व्यवस्था आहे? पाण्याची व्यवस्था बोरवेल आहेत आपल्याकडे. कारण आताच्या परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस पाऊस कमी पडत आहे. पाऊस कमीच आहे हो सर, हे 2-3 वर्ष पाऊस नव्हताच. आणि आमच्या लहानपणी म्हणजे त्यावेळेस तर बोर वगैरे काही नव्हतंच, त्यावेळेस फक्त विहिरी होत्या आणि विहिरीचं पाणी असं वरून काटावून घेता येत होतं. नंतर विहिरी 50-60 फुटावरून 70-80 फूट बी गेल्या तरी ती खाली पाणी लागणं गेलं. त्याच्यानंतर मग ती बोर आले. प्रत्येक ठिकाणी आता बोर घेण्यात आले सर. बदलती पीक याला कारणीभूत आहेत. पहिलं आपण शेती करत होतो. पहिलं शेतीत आपण पिकं ज्वारी हायब्रीड असे घेत होतो आणि आजकाल त्या पिकांमध्ये खूप बदल झालाय. सोयाबीन आज जर कुटुंब व्यवस्था आपण पाहिली तर कुटुंब व्यवस्थेमध्ये जे आज तुकडीकरण शेतीचं होत आहे त्या पद्धतीनं कमी क्षेत्रामध्ये त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी ही एक ऊसाचं पीक हे चांगलं आहे. त्यामुळे एक ऊस आमच्याकडे घेतला जातो. जो हमी भाव ऊसाला हमखास साखर कारखाने देऊ शकतात तशा प्रकारचा हमी भाव कुठल्या बाकीच्या पिकांना शासन अजून देऊ शकलेलं नाहीये. शेतकऱ्याला शेवटी इलाज नाही. आपण या काळात असं नाही म्हणू शकत की तुम्ही पैसे कमवू नका, तुम्ही फक्त अन्न पिकवा. आणि त्यामुळे खूप मोठी भिस्त ही भूजलावर म्हणजे ग्राउंड वॉटरवर आहे. पण असंच संख्या प्रत्येक क्षेत्र उत्पादन वाढल्यामुळे किंवा लोकांना प्रत्येकाला वाटलं की आपली बोर असावं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रमाण बोरचं वाढलं. आणि बोरचं प्रमाण वाढलं, जमिनीतला उपसा वाढल्यामुळं बोरची संख्या जास्त झाली आणि त्याची खोली जास्त झाली. माझे बोरच 500 च्या पुढे आहेत. 550, 550, 450 आणि 400 हे 3 टप्प्यात आहेत बोर आपल्याकडे. एका शेतकऱ्याला 2-2 बोर येतात. कसं पाणी टिकायचं कुठं? सुरुवातीच्या काळात बोर 200-300 फूट वर चलत होते. ती पण कालांतरानं पाण्याची पातळी खाली गेल्यामुळं मग 500-600 आता तर 1000-1000 फूट खोल बोर घ्यावं लागलं तरी पाणी मिळाना गेलं. आज जर पाहिलं तर आमच्या भागामध्ये उन्हाळ्यात पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही, एवढा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. सर ठिबकच्या ऐवजी लोक काय करतात की दार म्हणजे असं पाठानं पाणी देतात ना. पाटानं देत असल्यामुळे जमिनीतला उपसा मोठ्या प्रमाणात होत होता. पाणी पातळी एकदम झपाट्यानं खाली जात होती. पाणी ऊसाच्या वावरात पाणी सोडून दिलं तर रात्रात बघत नाही. त्या मोटर चालू केली की आपलं बटन दाबायचं आणि जायचं घरी. तोपर्यंत ती रान भिजून दुसऱ्याच्या रानात गेलं तरी ती मोटर चालायची, त्याच्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. अशा पद्धतीने पाणी देऊन आपण पिकावर जास्तीत जास्त पीक काढण्याचा प्रयत्न करायचा, त्यामुळे पाण्याची पातळी कमी व्हायला लागली आणि इकडे आपण आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. पाण्याचा आपण विचार करत नाही जास्त. जो होता होईल तेवढा आपण पाण्याचा उपसा करतो. मग लाईट जोपर्यंत चालू आहे ना सर तोपर्यंत पाणी चालू असायचंय. मग विहिरीतलं पाणी संपणारच आहे, परत बोरची पातळी खोल जाणारच आहे. बरेच जवळजवळ 60-70% लोकांकडे ड्रीप आहे, काही जणांकडे तुषार आहे. पण ड्रीपचा उद्देशच खरा अजून लोकांनी कळाला नाही. समजा आपलं 1 महिन्याचं पीक आहे तर दररोज 1 तासच पाणी त्याला ते ड्रीप वॉटर त्या पिकाला द्यायचं. लोक काय करतात, मोटर चालू करतात, तीळभर त्याच ठिकाणी राहतात. ती पण त्या पिकाच्या मुळ्याच्या खाली पाणी गेलेलं त्याचा पण काय उपयोगच नाही. तर आता काय प्रत्येकाने जर पाण्याचा जास्त चांगल्या प्रमाणात म्हणजे ठिबक वगैरे असं अशा प्रमाणात जर वापर केला तर कमी प्रमाणात उपसा होईल आणि जास्त म्हणजे पातळी वाढेल आपली पाण्याची. Thank you.